मी तुला सांगतो भाऊ, आपल्या मराठी साहित्यात काही दम नाही, काही दम नाही. आता मराठी नाटकच घे, कसली रे आपली मराठी नाटकं, निव्वळ गर्दी जमवणारी, तुकार काम करणारी, फालतू पॉप्युलर नट घेऊन दुःखाचे खोटे कड काढणारी किंवा प्रेक्षकांना निव्वळ हसवण्यासाठी फालतू विरोध करणारी आपली तिसऱ्या दर्जाची मराठी नाटकं. नाहीतर त्यांच्याकडचे विल्यम्स घे, त्यांच्याकडचे ओनिल घे, रॅटिगन घे. काय विचारांची खोली तुला सांगतो, काय काय वास्तवाचं दर्शन तुला सांगतो, काय जीवनाचं विदारक विश्लेषण तुला सांगतो. हो हो हो, तू वाचलीस ही नाटक? चालली आहेत, दोन तीन चालली आहेत. आता आता काफकाचंच घे, काफका सारखा एकतरी मराठी कादंबरीकार आहे का रे आपल्याकडे, सांग. मारे आपण हरिभाऊ आपट्यांना सर्वश्रेष्ठ कादंबरीकार म्हणतो, पण सामान्य जनांच्या अंतःकरणात घुसण्याचा प्रयत्न तरी केलाय का त्यांनी कधी? सदाशिव पेठेत त्यांची लेखणी अडकून पडलेली दिसते. आणि फडके खाडणेकरांनी तर कादंबरी या प्रकाराचीच वाट लावली असं मला वाटतं. नायक नायकांची आपली रोमॅन्टिक वर्णन करत बसले, वास्तवाचं काय? मला सांग, वास्तवाचं काय? मला वाटतं लखू, वास्तव हे आहे की तुला फडक्यांच्या नायिका आवडतात. अशी एखादी नितळ गोऱ्या मानेची लालबुंद ओठांची तरुणी आपल्याला का भेटत नाही म्हणून तू बेचैन आहेस. डोंट टॉक रॉट, डोंट टॉक रॉट. आपण मराठी साहित्याबद्दल बोलतोय. मराठी संपूर्ण संपूर्ण मराठी साहित्यच एस्केपिस्ट आहे रे. निहिलिझम किंवा एक्झिस्टेन्शियलिझम याविषयी आपल्या मराठी साहित्यिकांनी ऐकलंय तरी का? लखू, तू मर्ढेकर वाचलायस ना? मर्ढेकर इज ओव्हर रेटेड. काय ओव्हर रेटेड? मर्ढेकर इज ओव्हर रेटेड. मग प्रश्नच संपला. नाही, दुर्बोधतेतून सररिअलिझम कडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवतो, परंतु जोपर्यंत ते स्वतःच्या सेन्शुअलिटी मधून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत मी तरी त्यांच्या कविता सिरियसली घेणार नाही. म्हणजे मराठीत कवीच झाला नाही? झाला नाही. नाही मग काय? नाही, ज्ञानेश्वरांचा मामुली अपवाद वगळला तर मराठीत क्रिएटिव्ह आर्टिस्ट असा कवीच नाही रे. बरोबर. केशवसुत, स्फूर्ती तुतारी, बास बस बास. स्फूर्ती तुतारी ह्या वरवर अँटी एस्टॅब्लिशमेंट वाटल्या तरी आतून डिफिटिस्टच रे. मी तुम्हाला सांगतो, मनातून लखुला सतारीचे बोल याच्याऐवजी अबोल झाली सतार याचीच रेकॉर्ड आवडत असणार. पण ते मान्य केलं तर आपली गणना सामान्य जनात होईल ही भीती. या बुद्धिजीवी लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो. पटत ना तुला? पटतय ना तुला? आपल्या मराठी कवितेत सोशल कमिटमेंट कॉन्स्पिक्युअस बाय इट्स ऍबसेन्स असते असं डीपी नेहमी म्हणतात. कोण डीपी? कोण पित्र? दुसरं कोण? लखू, तू स्वतः कधी कविता केलेस करे? नाऊ यू आर मिक्सिंग क्रिटिसिझम विथ क्रिएटिव्हिटी. ओके, संबंध काय? अरे मी कविता लिहितो की नाही याचा संबंध काय? नाही, तशा काही कविता कथा लिहिल्यात मी, पण आपलं मनच रमलं नाही तिकडे. अरे आणि 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 कविता म्हणजे काय रे? दिडकीची भांग घेतली तर हजार कल्पना सुचतात. मला वाटतं लखू हे वाक्य बाळ गंगाधर टिळकांचं आहे. मग त्यांचं माझं एकमत होऊ नये की काय? त्यांचं माझं एकमत होऊ नये की काय? नाही, वाव ना वाव. मी सांगतो तुला, जोपर्यंत मराठी डॉस्टोस्की जन्माला येत नाही तोपर्यंत मराठी साहित्याचं काही खरं नाही. अरे किमान किमान टॉलस्टॉय तरी. दहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातली हाऊ मच लँड डज अ मॅन नीड ही गोष्ट, हाच काय तो लखूचा टॉलस्टॉयचा अभ्यास. पण त्या जोरावर लखू गांधी आणि टॉलस्टॉय या विषयावर 1.5 तास अस्खलित भाषण करू शकतो. म्हणजे चालत्या अगडीवर कुंपणा पलीकडची पोरं जशी दगड भिरकावतात ना, तशी मराठी साहित्यावर लखू आपली मतं भिरकावतो. आणि यातून इंग्रजी साहित्य सुद्धा सुटलेलं नाही. मी तुला सांगतो भाऊ, आपल्याकडे शेक्सपियरचं निष्कारण स्तोम माजवलेलं आहे. शॉच्या मानानं सोशल कॉन्शियसनेस त्याच्याकडे अजिबात नाही. आपण तर म्हणतो बाबा, शेक्सपियरची नाटकं वाचून आपण अटरली डिसअपॉइंटेड झालो. डिसअपॉइंट झालो. नाही, लिअरमध्ये नाही म्हणायला थोडीशी ताकद आहे, पण ब्रॅडले जे काय म्हणतो ते आपल्याला अजिबात पटत नाही बुवा. अरे बापरे, किती उशीर झाला, लोकर रंजनच्या ऑफिसमध्ये जाऊन टीका लेख लिहायचा आहे, निघतो मी. लखू लखू रिसबुड हा दैनिक आघाडी, केवळ साहित्याला वाहिलेले दैनिक जडभारत
आणि साप्ताहिक लोकरंजन काढणाऱ्या प्रकाशन संस्थेत महिना 400 रुपये पगारावर नोकरीला आहे. पण ही त्याची खरी ओळख नाही. लखू बुद्धिजीवी आहे. आता बुद्धिजीवी म्हणजे नेमकं काय हे मला माहीत नाही, पण लखू स्वतःला बुद्धिजीवी म्हणतो. लखूचं बोलणं ऐकून वाटेल की हा माणूस इंग्रजी भाषा कोळून पेलेला आहे, पण बीएचा फॉर्म भरताना इकॉनॉमिक्स विषयाच्या शेवटी एस येतो का सी येतो या गोंधळामुळे लखूनी मराठी भाषा घेऊनच बीए केलं. वास्तविक त्याला व्हॉलंटरी इंग्लिश घ्यायचं होतं, पण मराठी भाषेच्या अभ्यासाला संस्कृतची जोड हवी म्हणून त्यानं तिथेही इंग्रजीची कास सोडली आणि इथे त्याच्या बुद्धिवादीपणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अगदी सांगायचं झालं ना, फ्लॅशबॅक पद्धतीने सांगायचं झालं ना, तर बीएच्या वर्गात त्याला कायकिनी भेटला. एक्सक्यूज मी, इथे रिजबुड कोण आहे? मी आहे का? नमस्कार, मी राघवेंद्र कायकिणी. अच्छा, म्हणजे इंटरला फर्स्ट क्लास आलेले तुम्हीच का? हो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बीए ला काय घेतलं? इंग्लिश. आणि तुम्ही? मराठी आणि संस्कृत. हां, मी बसू का जरा? हां बसा. हां, प्रोफेसर देशपांडे मला तुमच्याकडे पाठवलं. कशाला? त्याचं काय आहे की मी कॉलेजच्या मॅगझिनमध्ये इप्सेनवर लिहितोय. असं? तर ते मला म्हणाले की तुमचा चांगलाच अभ्यास आहे इप्सेनवर. करायला हवा काय केणी, प्रत्येकानं इप्सेनचा अभ्यास करायला हवा. तुम्हाला सांगतो, मराठी नाटकांवर इप्सेनचा जबरदस्त पगडा आहे. काणेकरांचं नाव ऐकलंय का? कोण काणेकर? अनंत काणेकर. त्यांनीच डॉल्स हाऊसचं घरकुल या नावानं मराठीत रूपांतर केलंय, पण त्याला ओरिजिनलची सर नाही. नाही, म्हणजे तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय हो इप्सेनवर. प्रत्येक लेखकानं आणि समीक्षकानं इप्सेनचा अभ्यास करायला हवा. म्हणजे समाजाच्या अंतरंगात सुरीसारखी घुसण्याची त्याची जी शक्ती आहे त्याच्यातच त्याचा विजय आहे. म्हणजे त्याची नौराची दार ढकलून अशी गेली आणि त्यावेळेला जे काय सायकोलॉजिकल जे काय यु नो इट वॉज सिम्पली ऑफुल. इट वॉज सिम्पली ऑफुल. झालेस तर वरेरकर. आता वरेरकर कोण? तुम्हाला वरेरकर पण माहीत नाहीत? नाही. मामा वरेरकर. आज मितीचे मराठीतले सगळ्यात मोठे नाटककार. हा म्हणजे खाडीलकरां इतके वरेरकर प्रिय नाहीत आणि ते शक्यच नाही हो. बालगंधर्वांनी पॉप्युलर केलेली गाणी त्यांच्या नाटकात नव्हती ना म्हणू. नाही म्हणजे सामाजिक जाणीव म्हणाल तर वरेरकरांच्या पासंगाला पुरेल इतकी लोकप्रिय नाटककारांच्यात नाहीच. त्यांनीच इप्सेन प्रथम मराठीत आणला. म्हणजे काणेकरांसारखा डायरेक्ट नाही आणला, पण इप्सेनचं एक सेन्स ऑफ कन्स्ट्रक्शन होतं, सेन्स ऑफ कॅरेक्टर अंडरस्टँडिंग होतं, सेन्स ऑफ प्रोग्रेशन होतं आणि ती जी नौरा दार ढकलून इट वॉज सिम्पली ऑफुल. तुम्हाला सांगतो, तुम्ही वाचायला हवं. हां हां हां, तुमचा चांगलाच अभ्यास आहे हो इप्सेनवर. नाही म्हणजे हे सगळं आम्हाला इंग्लिशच्या स्टुडंटचं माहिती नसतं. तेच तर म्हणतो मी, तुम्ही 12-12 अभ्यास करून फर्स्ट क्लास मिळवाल हो, पण ओव्हरऑल नॉलेजचं काय तेही मिळायला हवं. हो, आता मी इप्सेनचा कसून अभ्यासच करणार. इप्सेनच्या जोडीला शॉचा सुद्धा करा, नाही तर इप्सेनचा रेफरन्स लागायचा नाही. हो. नाही, तुम्ही असं करता का? काय? तुम्ही येता का माझ्याकडे? म्हणजे या विषयावर आपण सविस्तर चर्चा करू, नाहीतर मीच येतो ना तुमच्याकडे. म्हणजे विश एव्हर इज कन्व्हिनियंट. नाही नाही. Yes, please. Kaikini? You must be Rishbud, right? Mala thoda ushir jhala. No problem. Just half an hour. Yeah, na? Yeah? Yeah? Have a seat. Raghavendra, tu to friend aayalo pade. Are? Itka mi baharach thamlo hoto tumchi vaat pahat. आत्ताच आत गेलो. आत्ताच आत गेले? त्या बहीण माझी वर्धा फर्स्ट इयरला आहे झेवियर्स कॉलेजला. वर्धा, घर सापडायला प्रॉब्लेम नाही ना? नाही. वर्धा बस, मीट माय फ्रेंड लखू रिजबुड, अँड ऑथॉरिटी ऑन इप्सेन. ग्लॅड टू मीट यू. व्हॉट विल यू हॅव? टी और कॉफी? चहा चालेल. ओके, आणते. हा, आमचे पप्पा सोलापूरला डिस्ट्रिक्ट जज आहेत, पण मम्मी आम्हाला इथं घेऊन आली शिक्षणासाठी. आत्ता बाहेर गेले आहेत का ते? हो, ट्युशनसाठी गेली.
कसली? बरोबर आहे, त्यांच्या ट्युशन वरच घर चालत असणार तुमचं. काय झालं? अहो ती ट्युशन देत नाही, ट्युशन घ्यायला गेली आहे. कसली? गाण्याची. कोणाकडे? खादिम हुसेन खा साहेबांकडे. ओ हो 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 हो, खादिम हुसेन खा साहेब म्हणजे गाणं त्यांचं प्रातस्मरणी. आणि त्यानंतर लखुनी कायकिणी बरोबर भास्कर बुवांपासून भीमसेन जोशींपर्यंत सगळ्यांच्या गायकीची चर्चा केली. आधाराला केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेल्या लेखातले तुकडे होतेच. वास्तविक लखुला इप्सेन इतकीच संगीताची माहिती होती. Ibsen, like Wagner and Manet, has lived down his commentators and now ready to be examined and enjoyed for what he actually was, namely the first... Yes, please. You must be Mr. Risbud, right? You must be Mr. Risbud, right? Yes, sir. मला थोडासा उशीर झाला खरा. काय बरबरतोयस रे लखू? मी कुठं काय? काहीतरी म्हणत होतास, उशीर झाला उशीर झाला. माझ्या लग्नाला उशीर झाला असं म्हणायचंय का तुला? गोदे, तुला ना स्वतःच्या लग्नाशिवाय दुसरं काही सुचायचंच नाही. पाचवी पासून शाळा सोडून वाट बघत बसले स्वतःच्या लग्नाची. तुला वाटायचं उशीर झाला उशीर झाला लग्नाला उशीर. हे काय रे लख्या, अशा ना आईला नाव सांगेन मी तुझं. कांगावा करू नकोस, लहान नाही आहेस तू आता. बघ, तुला सुद्धा वाटत ना की माझं लग्नाचं वय झालंय. तू आली कशाला होतीस ते आधी सांग. आईनं विचारलंय की यावेळी एकादशी दोन आहेत का. अगं मग पंचांगात बघून तू स्वतःच सांग ना आईला. मला पंचांग समजत नाही आणि त्यात काय ते गिचमीट लिहिलेलं असत. लखू, ग्लॅड टू सी यू. व्हॉट विल यू हॅव? आय विल हॅव एव्हरीथिंग. आईला काय? आईला म्हणावं मी नंतर सांगतो, तू जाय तू. लखू बा, लखू तुझी बहीण अशी ओरडते का? माझ्या घरचं कुणीच संगीत शिकायला जात नाही. माझे तात्या, आमचा दादा, माझी आई सगळेच सुरेल नाहीत, पण तू मात्र फारच सुरेल. आपलं सुरेख आहेस, इतकी सुरेख आहेस. अरे लखू, ए लख्या. अरे लख्या, काय स्वप्न बघत पडलेस की काय? नाही स्वप्न बिप्न काय नाही रे. मग तो आमच्या कॉलेज मधला कायकिणी आहे ना. हा हा, साला आहे हंगा पळे, पण साल्याचं घर अगदी प्रशस्त. आणि त्याची बहीण वर्धा फक्त दोन भाषा बोलते, कारवारी कोकणी आणि दुसरी इंग्रजी. आणि एवढ्या मोठ्या प्रशस्त घरामध्ये राहतात फक्त तीन माणसं. अप्रतिम. नाही तर आमचं हे घर एवढ्याशा जागेत राहतात माझे तात्या, आई, गोदी, दादा आणि मी. आणि उद्या दादाचं लग्न झालं की अशी आमची पथारीश आहे गॅलरीमध्ये. तो झोपणार तिकडे एकट्या खोलीत आणि येणार फर्स्ट क्लासामध्ये. नाही हेच हेच सांगतो ना आम्ही. काय? अरे जोवर हा वर्ग विग्रह आहे, समाजाची विषमता आहे ना, तोपर्यंत हा देश पुढे जाणार नाही. यासाठी कम्युनिझम हवा, कम्युनिझम. आणि तरी लखू कायकिणीकडे जातच राहिला. कायकिणीपेक्षा सुद्धा त्याला वरदाचं आकर्षण होत. वरदाच्या हातचा चहा पिताना किंवा तिच्या हातचं उपीट खाताना किंवा वरदा नुसती आजूबाजूला असताना सुद्धा लखुला एक वेगळाच आध्यात्मिक आनंद मिळायचा. यंदा म्हणे तू परीक्षेला ड्रॉप घेतलास? घ्यावा लागला. अरे आमच्या प्राध्यापकांनी शिकवलेलं सगळं उथळ आहे, शॅलो आहे, हे लक्षात आल्यानंतर सगळं विसरायचं ठरवलं मी. प्रतिम. आणि असल्या प्राध्यापकांच्या हाताखाली शिकणं म्हणजे काय माहितीये? काय? स्वतःची मतं बिघडवून घेणं, पर्यायानं मराठीचं आणि मराठी वाङ्मयाचं नुकसान करणं. अगदी अगदी. आता मी स्वतःच खोलात जाऊन सगळा अभ्यास करणार आहे, नंतरच परीक्षेला बसणार आहे. ते जाऊ दे, तुझं काय चाललंय? मी सध्या फुल टाइम पार्टीच्या कामाला लागलेलो आहे. बरं. परळ ऑफिसला असतो. तिथनंच ही एक चार पुस्तकं आणली आहेत, ती बघ. छोटी छोटी आहेत पण आग आहे आग. अरे नुसता निखारा आहे निखारा. ती वाच, म्हणजे मग त्याच्यावरती आपण भरपूर छान चर्चा करू. नाही रे बाबा, राजकारणात उतरण्यात मला बिलकुल रस नाही. सध्या माझं अरविंदांचं वाचन चाललंय. सध्या माझा कल अध्यात्माकडे जास्त झुकत चाललाय. पास्ट क्लास मध्ये का होईना, पण एम ए झाला आज. फार बरं वाटत. अरे आपल्या घरी तर तीन काय, एकाही पिढी मध्ये कुणीही एम ए झालेलं नाही. त्या मानून तू बरीच मजा मारलेली. पण मी काय म्हणतो? काय म्हणतो?
यंदा टाक्या म्युन्सिपालिटीच्या वॉटर वर्क्स मधून रिटायर होत आहे. पेन्शन मिळेल रे, पण त्यातनं घर भाडं आणि इतर चिल्लर खर्च जाईल. मी लॉन्ड्रीमध्ये पावत्या लिहिण्याचं काम करतो, पण त्यातून घरातल्या कपडे लत्त्यांची सोय होईल. तू जर मनावर घेतलंस तर कुटुंबातल्या दोन वेळच्या अन्नाची सोय होईल. अन्न अन्न अन्न, फक्त पोटात अन्न भरण्याशिवाय माणसाकडे दुसऱ्या महत्वाकांक्षा असतात की नाही? अरे असतात ना, अगदी एव्हरेस्ट सुद्धा माणसानं चढायला आपली काहीही हरकत नाही, पण त्यासाठी सुद्धा दोन वेळेच्या खाण्याची सोय करावी लागते. तुझं काय म्हणणं आहे? अरे म्हणणं काय असणार गंबल, मास्तर की बघ, वय गेलं तर फी सुद्धा मिळायची नाही. आणि तुझे मार्क्स बघता मास्तरकी शिवाय इतर दुसरी कुठलीही चांगली नोकरी तुला मिळेल असं मला वाटत नाही. हे बघ दादा, तोंड सांभाळून बोल, मी उणारक्या करत नाहीये, साहित्यामध्ये गंभीरपणे वाटचाल करतोय. आज आज अख्खं मराठी साहित्य माझ्यासारख्याच्या मूलगामी आणि खोलवरच्या प्रयत्नांकडे डोळे लावून बसलंय. अरे मराठी साहित्याला पुढे नेऊन जागतिक परिमाण देण्याची जबाबदारी आहे माझ्यावर, आणि मला तुम्ही मास्तरकी करायला सांगताय, मला मेंढरं वळायला लावताय. अरे पण लेखन तुला मास्तरकी करून सुद्धा करता येईलच की? करता येईलच की? अरे नक्की. अरे तात्याने आपल्याला 25 वर्ष शिकवला, तो कशासाठी? रिकाम टवाळ्या करण्यासाठी. आप कमाईचे 4 पैसे तुला घरात देता येत नाही. अच्छा, म्हणजे ह्यासाठी त्यांनी शिकवलं मला? मुलावरच्या प्रेमामुळे नाही शिकवला मला, यासाठी शिकवला की रिटायर झाल्यानंतर मी 4 घास त्यांना खाऊ घालावेत. धन्य धन्य तात्या, तुमच्या प्रेमाची धन्य. एम ए झाल्यानंतर तुम्हाला खूप आनंद झाला म्हणे? सरळ कबूल का नाही करत की मला एम ए करण्यामध्ये तुमचा वेस्टेड इंटरेस्ट होता? वेस्टेड इंटरेस्ट? कसला वेस्टेड इंटरेस्ट, कसला वेस्टेड इंटरेस्ट? ज्या बापानं तुला जन्माला घातलं त्याने तुझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या, तर तो वेस्टेड इंटरेस्ट झाला. आणि तू ते मराठी साहित्य कायद्याला नवीन वळण लावण्याची जबाबदारी तुझ्या अंगावर येऊन पडली म्हणतोस, तो कुणाचा इंटरेस्ट? ही नसती काम तुझ्या डोक्यावर कुणी टाकली? हे बघ दादा, ही काम कुणी कोणावर टाकत नसतं, ती स्वतःहून स्वतः घ्यायची असतात काम, जबाबदारी असते ती. जाऊ दे, तुम्हाला सांगून काय उपयोग, मराठीच तुम्हाला काय करणार आहे याच्यातलं? तुला सगळं कळतो. रिसबोर्ड, अरे वा, बरं वाटलं तुम्हाला असं खुर्चीत बसून लिहिताना वगैरे बघून. ये भाऊ ये. बस कळलं की नाही तुला? काय रे बाबा, लोकर रंजनच्या फुल टाइम स्टाफवर आहे मी आता. काय सांगतोस काय? आमचा तो वृत्त संपादक बोकील गेला इन्शुरन्स मध्ये, त्याच्या जागेवर आता मी. वा, थोर थोर साहित्यिकांचं साहित्य नापसंत म्हणून परत पाठवणं आपल्या हातात आहे आता, वाटलं काय? आमच्या संपादकांनी टोटल फ्रीडम दिलं मला, टोटल फ्रीडम. मी काही लिहिलं तरी ते त्यात काही ढवळाढवळ करणार नाही. बरोबर आहे बाबा, ते बिचारे जाहिराती शोधत हिंडत असतील. जाहिराती सोडून बाकी सगळी जागा त्यांनी तुला मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी दिलेलीच आहे. करेक्ट, पण त्या जागेचा उपयोग मी सामाजिक आणि साहित्यिक क्रांती करण्यासाठी करण्याचं ठरवलेलं आहे. अर्थात सगळे लेख काय मी स्वतःच लिहिणार नाहीये, बरीचशी टोपण नावं घेतली आहे. हो हो, त्यातली काही तर फारच कलात्मक आहेत. उदाहरणार्थ कोमल गांधार. वा, पर्ण सांभार. अरे वा, चुकला फकीर. हे तर भारत जान. अर्थात माझ्या विशिष्ट लेखनशैलीमुळे लोकांच्या लक्षात येतच की हे सगळं मीच लिहितोय म्हणून. मी जरा हे लिहून पूर्ण करतो, नंतर तुझ्याशी बोलतो. हा, लघुची लेखणी वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखी सर्वच विषयांवर चालायला लागली होती. स्वतःला न कळलेल्या कलाकृतींना अद्वितीय आणि कळलेल्या कलाकृतींना सामान्य म्हणण्याचं धोरण त्यांनी चालू ठेवलं होतं. राजकारण हा तर त्याच्या हातचा मळ होता, कारण अनेक अग्रलेख दिमतीला होते. लघु आता क्रिकेट ते पाश्चात्य संगीत सर्वच विषयांवर भाष्य करायला लागलेला होता. मग लघु, बाकी घरची काय हलवाल? तात्या गेले कळलं की नाही तुला? कशानं? मधुमेहानं सुटले बापडे. आणि तो तुझा लॉन्ड्रीतला भाऊ काय म्हणतोय? सध्या कॉलर टाईट आहे त्याची. का? गेल्या आठवड्यात शब्दकुड्याचं 1500 बक्षीस लागलं ना त्याला. वहिनीच्या कानात नव्या कुड्या आल्या, गोदीच्या लग्नाचं बघता येत नाही त्याला. अरे त्याला किती वेळा सांगितलं, व्यवहाराकडे बघ, व्यवहाराकडे बघ, म्हणजे माझी साहित्यिक समाधी पुन्हा पुन्हा भंग पावणार नाही. पण आमचं ऐकतो कोण? ते जाऊ दे, तुझ्या लग्नाचं काय बघू. आणि लग्न करूनच माणूस सुखी होतो असं काय नाही. जावंही हवेत लोकांना पैसे कमावणारे.
कला आणि साहित्याचं या समाजात काही स्थान आहे का? आपली सामाजिक अभिरुची इतकी रसातळाला चालली आहे ना, तुला सांगतो, माझ्या माझ्या भावाला शब्दार्थ कळत नाहीत. शब्द कोणाचं बक्षीस त्याला 1500 भाऊ, मी तुला सांगतो, प्राण गेला तरी बेहत्तर या लोकरंजन मध्ये शब्द कोड येऊ देणार नाही. इसवड मालक बोलवतात. हॅलो, लघुसारख्या लोकांबद्दल मला नेहमीच हळहळ वाटते. ती सामान्य असतात, पण त्यांना आपला सामान्यपणा मान्य करणं फार कठीण जातं. जग येता जाता त्यांना त्यांची लायकी दाखवतं आणि ही माणसं अधिकाधिक जखमी होत जातात. मग लखून आपण सिनिक असल्याचा नवाज बुरखा पांघरला, लग्न होत नाही म्हणून तो स्त्रीद्वेष करू लागला आणि वंदनीय व्यक्तींबद्दल तुच्छतेने लिहित राहणं हेच त्याचं जीवित कार्य झालं. लखू लिहित राहिला, चिडून लिहित राहिला, बेदम लिहित राहिला.